शाळेच्या दुरुस्तीसाठी एकाच वर्षात दोनदा निधी दिल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आलाय. एका सामाजिक कार्यकर्त्यानं हा सारा भ्रष्टाचार उघडकीस आणलाय. आता प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. अंबरनाथ तालुक्यातील चिकण्याच्या वाडीतली ही जिल्हा परिषदेची शाळा. 2004 साली आदिवासी पाड्यावर बांधलेल्या शाळेची ही इमारत गळू लागली, त्यामुळे 2015-16 या वर्षात इमारतीच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं. यासाठी सर्व शिक्षा अभियानातून 2,81,000 रुपये खर्च करण्यात आले. यातून शाळेला नवी पत्रे, वर्गात लाद्या आणि रंगरंगोटी अशी कामं करण्यात आली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे याच वर्षी पुन्हा त्याच शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी अंबरनाथ बांधकाम समितीच्या बांधकाम विभागामार्फत 2,21,000 निधी मंजूर करण्यात आला. त्याचं बिलही ठेकेदाराला अदा करण्यात आलं. शाळेची दुरुस्ती मात्र पूर्वी झाल्याचं शिक्षकांनीही कबूल केलंय. 2,81,000 प्राप्त झालेले आणि तो संपूर्ण निधी त्या वर्षी खर्च केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता निधी नाही खर्च केला इथे आणि कोणती दुसरी परत दुरुस्ती इथे आलेली नाहीये आणि असा काही खर्च झालेला नाहीये. फक्त एकच खर्च झालाय, SSA अंतर्गत जे भेटलेले आहेत ते रुपये खर्च झालेले आहेत. ही सर्व माहिती संजय गिरी या सामाजिक कार्यकर्त्याने उघड केली. या प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दुरुस्तीसाठी एकदा खर्च झाला असताना पुन्हा त्याच कामासाठी देण्यात आलेला निधी गेला कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणी योग्य कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई, निलंबनाची आणि गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा प्रकारची मागणी मी जिल्हा परिषदेचे CO आणि कार्यकारी अभियंत्यांना दिलेली आहे. तसं मी पत्र दिलं आहे आणि 25 तारखेपर्यंत त्यांना मी अल्टिमेटम दिलेलं आहे की 25 तारखेपर्यंत संबंधित जे पण कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती निलंबन आणि गुन्हे दाखल करण्याची जर कारवाई जर नाही झाली तर 5 तारखेला मी अंबरनाथ पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांना मी दिलेला आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर कसा आणि कुठे होतो याचं हे उत्तम उदाहरण. अशाच प्रकारे शासकीय निधीचा गैरवापर होत असेल तर विकासाची गंगा गरिबांपर्यंत कशी पोहोचणार हा खरा प्रश्न आहे. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.